नमस्कार, जनवार्ता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। ऊस दर आंदोलनाचा शेवट गोड झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। स्वतःचे दुःख विसरून सतत आनंदी रावे, देवाने जे दिले ते हसतमुखाने घ्यावे। सलाम आशा कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा रसिकांना कानमंत्र। आणि आयुष्यातील शैथिल्य आणि त्यास्त्यासपणातून बाहेर पडण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवकांना दाखवला मार्ग। ऊस दर आंदोलनाचा शेवट गोड झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे। गेले 3 दिवस चाललेल्या ऊस दराच्या पहिल्या उचली संदर्भात राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेत सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासाठी टनाला रुपये 2050, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यासाठी रुपये 1850 आणि खान्देश, मराठवाडा, विदर्भसाठी 1800 रुपये असा दर ठरवण्यात आला। त्यामुळे गेले 3 दिवस सुरू असलेले रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। विद्यमान परिस्थितीत हा निर्णय स्वीकारण्यात आल्याचे शेतकरी संघटना आणि स्वाभिमान संघटना यांनी मान्य केले। चर्चेच्या 3र्या दिवशी दुपारी 2:30 ही चर्चा विभागीय कार्यालय असलेल्या कौन्सिल हॉलमध्ये सुरू झाली आणि सायंकाळी 7:15 निर्णय जाहीर करण्यात आला। पत्रकारांना माहिती देताना श्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, प्रत्येक भागातील परिस्थिती बघून हा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचप्रमाणे पुढील 3 महिन्यात केंद्राकडे निर्यातीसाठी प्रयत्न करणे आणि राज्याचा तसेच केंद्राचा कर रद्द व्हावा म्हणून प्रयत्न करणे असे विषय संयुक्तपणे करण्यात येणार आहेत। या संदर्भात आंदोलन काळात आंदोलन करणाऱ्यांवर काही गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी ते मागे घेण्यासाठी राज्याच्या गृह खात्यास सुचवण्यात येईल। त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्या फरकाची रक्कम लवकरात लवकर देणे आणि गेल्या वर्षीचा शेतकऱ्यांच्या कारखान्याकडून थकबाकी लवकर मिळण्याबाबतचा अनुभव चांगला नसल्याची तक्रार असल्याने यावर्षी करण्यात आलेली GR काढण्याबाबतची मागणीही स्वीकारण्यात आली आहे। या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन जे साखर निर्यात विषयक प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी पुढील 8 दिवसातच मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन पंतप्रधानांना भेटण्याचे ठरवण्यात आले आहे असे सांगताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, अजून काही मागण्या या संदर्भात पुढे आल्या आहेत। त्यात सध्या 10% लेवी आहे ती कमी करावी किंवा शक्य झाल्यास उठवावी। त्याचप्रमाणे इथेनॉलचा दर सध्या 27 लिटर आहे तो 35 रुपये करावा आणि डिझेल पेट्रोलमध्ये सध्याच्या 5%ऐवजी 10% मिसळण्याची परवानगी जाहीर करावी असे सुचवण्यात आले आहे। या चर्चेत अजून पुढे आलेल्या काही मागण्यांबाबत पाटील म्हणाले, मळीची आंतरराज्य बंदी उठवावी आणि एक्साइज रद्द करण्यात यावा असे सुचवण्यात आले आहे। शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी निरनिराळ्या कारखान्यात कामगारांची अनावश्यक संख्या वाढवली आहे। काही ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार नेमून कारखान्याचे खर्च वाढवण्याचे काम कारखान्याचे संचालक मंडळ करत असते अशीही तक्रार करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे अनेक कारखान्यांनी गेल्या वर्षीचीही वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नसल्याने याकडे साखर आयुक्तांनी लक्ष द्यावे असेही पाटील यांनी आदेश दिले। यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकरी संघटनेच्या एका गटाचे प्रमुख रघुनाथ दादा पाटील म्हणाले, विद्यमान परिस्थितीत आम्ही हे स्वीकारत आहोत पण मराठवाडा आणि विदर्भ यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत योग्य वेळी लढा सुरू करणार आहोत। हा 2050 रुपये हा द्यायचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या 3 जिल्ह्याकरता 1850 रुपये हा प्रथम ऍडव्हान्स देण्याच्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा या विभागासाठी 1800 रुपये देण्याच्या संदर्भातला निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हा ऍडव्हान्स आहे, हा काही अंतिम भाव नाही। एकंदरीत साखरेचे बाजार आणि ह्या सगळ्या बाकीच्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्या त्या कारखान्याच्या स्तरावर त्या संदर्भातले पुढचे निर्णय त्या त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहून पुढचे निर्णय घेण्याच्या संदर्भामधली योग्य त्यावेळी निर्णय घेण्यात येईल। एकंदरीत हा सर्व निर्णय करत असताना आज उपोषणासाठी बारामती येथे सन्माननीय खासदार राजू शेट्टी हे
गेले अनेक दिवस उपोषणासाठी बसलेले, चार दिवस उपोषणासाठी बसलेले, पाच दिवस, आजचा पाचवा दिवस, आणि त्यांच्या प्रकृतीची पण काळजी लक्षात घेता आणि त्याचबरोबर सर्व संघटनेनं गेल्या काही दिवसांमध्ये रस्ता रोको, चक्का जाम, अनेक कारखाने अजून सुरू झालेले नाहीत, या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं अशा प्रकारची परिस्थिती राज्यात राहणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने योग्य होणार नाही। म्हणून हा एक समन्वयाचा मार्ग किंवा मध्यस्थीचा मार्ग आपण या माध्यमातून आपण काढलेला आहे। साधारणतः आमची विनंती आहे की आता खासदार राजू शेट्टींनी आपलं उपोषण हे आपण मागे घ्यावं, सर्व संघटनेने जे आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन सुद्धा सर्व संघटनेनं मागे घ्यावं आणि मला विश्वास आहे की या सरकारच्या आव्हानाला सर्व संघटना आणि खासदार राजू शेट्टी मान देतील आणि त्यांनी तो द्यावा अशा प्रकारची विनंती मी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या निमित्तानं व्यक्त करतो। मला विश्वास आहे की शेवटी आपण सर्वजण शेतकऱ्यांसाठी झगडणारे आहोत, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण या सर्व मागण्या आपण करत असतो, त्यामुळे आता इथून पुढे हा गळीत हंगाम सुरळीतपणे चालावा, कुठल्याही प्रकारचं अडथळा गळीत हंगामामध्ये येऊ नये याची पण खबरदारी आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे। कदाचित आपण कुणी काही करणार नाही, परंतु इतर जर समजा ह्या बाबतीमध्ये जर असं काही प्रयत्न करत असतील तर तोही आपण सर्वांनी समजुतीनं आणि थोडंसं विचारानं मला असं वाटतं हे अशा प्रकारच्या काही घटना घडू नये याची खबरदारी आपण सर्वांनी घेणं मला असं वाटतं आवश्यक आहे। दुसरा विषय जो हा झाला ऊस दराच्या संदर्भामधला, या दरम्यानच्या काळामध्ये ज्या काही पोलीस केसेस झाल्या असतील तर त्या बाबतीमध्ये जरूर आम्ही गृह विभागाला अशा पद्धतीनं म्हणजे या संदर्भामध्ये आम्ही विनंती करू आणि शेवटी ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता म्हणून अशा प्रकारच्या जर काही आंदोलनं झाली असतील आणि त्या बाबतीमध्ये जर काही कुठं पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले असतील तर त्याबद्दल आम्हाला त्या विभागाशी निश्चितपणानं आम्हीही विनंती करू। स्वतःचे दुःख विसरून सतत आनंदी राहावे आणि देवाने जे दिले ते हसतमुखाने घ्यावे असा कानमंत्र ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सलाम आशा या कार्यक्रमात रसिकांना दिला। आमदार अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक बाळासाहेब बोडके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मोहनसिंग राजपाल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, बोडके, नाशिकचे आमदार जयंत जाधव, आमदार बापू पाठारे आदी उपस्थित होते। आशाताईंच्या नावे पुरस्कार सुरू करण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली। यावेळी आशाताईंची निवेदक सुधीर गाडगीळ यांनी प्रखट मुलाखत घेतली। महापौरांच्या खास फरमाईशीमुळे गायलेले ओ मेरे सोनारे सोना हे गीत, पुण्यातील दिवस, गाण्याचा प्रवास, त्यासाठी केलेली खडतर तपश्चर्या, आजपर्यंतचा 11,000 गाण्यांचा प्रवास, त्याचबरोबर अस्सल सुगरणीच्या टिप्स हे पुणेकर रसिकांना ऐकायला मिळाले। ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे, ओ मेरे सोना रे सोना रे सोना। राजकारणात मला सगळेच नेते आवडतात, मात्र स्पष्टवक्तेपणामुळे राजकारणाला मी फिट नाही असे त्यांनी यावेळी सांगितले। गायनाच्या क्षेत्रात आल्यानंतर उमेदवारी करताना किशोर कुमार यांच्याबरोबरचे किस्से सांगितले, त्यांच्या खट्याळ स्वभावाचे काही मजेशीर प्रसंग ऐकवले, वडील दीनानाथ यांची नाटक कंपनी बंद पडल्यानंतर पुण्यात केलेली पहिली एंट्री सांगताना त्यावेळच्या पुण्याचे वर्णन आशाताईंनी केले, माझ्या जाळ्यात घावला मासा या पुण्यात गायलेल्या पहिल्या गाण्याची आठवणही त्यावेळी सांगितली। मराठीत 1600 गाणी गाण्याचा उच्चांकही आशाताईंच्याच नावे असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले। निवडक गाणी न गाता मिळेल ते गाणे गात गेले,
माझ्या पदरात 3 मुले होती, त्यांच्यासाठी पैसे जमवायचे होते. मुलांना मोठे करताना होणारी ओढाताण या आठवणी पुन्हा जागा झाल्या आणि मानपत्रात त्यांच्याविषयी लिहिलेले शब्द ऐकून आशाताईंचे डोळे पाणावले. वयाच्या 60व्या वर्षी 11,000 गाणी गाण्याचे गणित केले तर दिवसाला 4-5 गाणी असे होईल. स्वतंत्र व्यक्तिमत्व सिद्ध करतानाही बरेच कष्ट झाले. क्षेत्रातील अनेकांशी टक्कर कशी द्यावी हे समजत नव्हते. त्यावेळी इंग्रजी चित्रपट पाहून वेस्टर्न गायकाची स्टाईल हिंदी गाण्यामध्ये आणली आणि स्वतःचे वेगळेपण निर्माण केले. लहान वयात वडिलांनी केलेले गाण्याचे संस्कार गळ्यात इतके उतरले आहेत की आजही त्यांनी शिकवलेल्या चीजा आठवतात असे त्यांनी सांगितले. आजही गाण्याचा रियाज रोज करते, त्याशिवाय या वयात गाताच येणार नाही असे त्या म्हणाल्या. आवाज टिकवण्यासाठी कधीही दही आईस्क्रीम खाल्लेले नाही, वाईन सिगरेट पाहिलेली नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले. मला मला अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी त्यांना मी भेटलेले. नंतर सगळ्याच लोकांना आता अतिशय जुनी गोष्ट आहे, अतिशय मला वाटतं 25 वर्षाचे असतील तेव्हापासून मी शरद पवारजींना ओळखते आणि त्यांच्या बरोबर मी खूप वेळेला जवळ बसून खूप बोललेले आणि फार चांगले संबंध आमचे. आता सगळीच माणसं चांगली आहेत, यहां जाऊं के वहां जाऊं, इधर जाऊं या उधर जाऊं, सगळीच माणसं मला आवडतात. त्यामुळे मी एक पक्ष घेतला तर मग दुसऱ्या पक्षाचं काय म्हणतं नको. आपण सगळ्या पक्षांच्या मागे उभे आहोत, आपण सगळ्यांच्या आहोत. गाणाऱ्यांना नेहमी सगळ्यांचं असावं. कलाकार हा फक्त कलाकारच चांगला दिसतो, तो कुठल्याही राजकारणात पडला की त्याची कला बरोबर नाही राहत. तर मला असं वाटतं की आणि आपण राजकारण कसं करणार, आपल्याला आपलं स्वतःचं आयुष्य राजकारणातलं कधी काही गुलगडत आले नाहीत घड्या, तर आपण काय राजकारण करणार. दुचाकीवरून येऊन सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील तिघांना सहकारनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली. करण नरेंद्र सिंग कोहली, आशिफ मेहमूद अन्सारी, अनवर इसरार अन्सारी अशी अटक आरोपींची नावे आहेत. असामुद्दीन अन्सारी हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सोनसाखळी चोरीबरोबरच त्यांनी एक घरफोडी केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडून चोरीच्या 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी सहकारनगर, स्वारगेट आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव गावडे यांनी दिली. धनकवडीतील गुलाबनगरमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचा प्रयत्न करत असताना ते त्या महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी तिने जोरात आरडाओरडा केला. त्यावेळी मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला करण कोहली खाली पडला. त्याच्याकडे तपास केला असता इतर तिघा आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यातील अनवर अन्सारी आणि असामुद्दीन अन्सारी हे दोघे शिवाजीनगर येथे पोलिसांना सापडले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भरधाव वेगात दुचाकीवरून पळ काढला. पोलीस कर्मचारी उत्तम तारू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. चतुश्रृंगीजवळ एका बोळात त्यांनी गाडी सोडून दिली आणि ते पळून जाऊ लागले. त्यावेळी तारू याने अनवर अन्सारी याला झेप मारून पकडले. असामुद्दीन अन्सारी हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. करण हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याची अनवर आणि आशिफ यांच्याबरोबर ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत झाले. ऑक्टोबर महिन्यामध्ये ते तुरुंगातून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मिळून सोनसाखळी चोऱ्या करण्यास सुरुवात केली. बालाजीनगरमधील गोल्डन बेकरी, गोल्डन लॉन्ड्री, कासेवाडी झोपडपट्टी येथे त्यांचा मुक्काम असायचा. 2 दुचकीवरून एकत्र येऊन ते महिलांच्या गळ्यातील साखळी हिसकवायचे. आयुष्यातील शैथिल्य आणि त्याचपणातून बाहेर पडण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी युवकांना एक अनोखा मार्ग दाखवला. अलर्ट आणि युथ कनेक्ट या संस्थांच्या वतीने युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नेतृत्व विकास शिबिराचे खासदार सुप्रिया सुळे, अलर्टच्या प्रमुख ऍडव्होकेट वंदना चव्हाण, महापौर मोहनसिंग राजपाल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद गोरे, रवी चौधरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यवस्थापन तज्ज्ञ निकेत करझागी यांनी या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी हळुवार शब्दात आपल्या व्यक्तिमत्वाचा कार्यशैलीचा आणि जीवनाचा शोध घेतला. त्या म्हणाल्या, कधी कधी आयुष्यात शैथिल्य येते. आपण करत आहोत ते योग्य करत आहोत का असा प्रश्न पडतो. अशा वेळी आत्मपरीक्षण करणे आवश्यक असते. मलाही आत्मपरीक्षण करावे लागते. माझ्याही मेंदूला सतत नवीन गोष्टींचा शोध घ्यावासा वाटतो. त्यामुळे दरवर्ष 6 महिन्यांनी मी नवीन जबाबदारी स्वीकारते आणि जुन्या जबाबदाऱ्या मार्गी लागून त्यातून तटस्थपणे मोकळी होऊ पाहते. ही गोष्ट मला वडिलांनी शिकवली आहे. जेव्हा मी 12 मध्येच्या शाळेच्या कामात खूप गुंतत चालले होते तेव्हाच त्यांनी सावध केले आणि इतरही जबाबदाऱ्यांकडे कसे लक्ष द्यावे ते शिकवले. काही वेळा जबाबदारीपासून कामापासून दूर जाऊन त्याकडे पाहावे लागते असेही सुळे यांनी यावेळी सांगितले. युवकांनी आपल्याला नेमके काय हवे आहे याचा शोध घ्यावा असे आवाहन करून त्या म्हणाल्या, मेळघाट सारख्या ठिकाणी आदिवासींच्या कुपोषणाविरुद्धची चळवळ युवकांनी चालवलेली आहे. युवकांनी स्वतःला सातत्य कष्ट शिस्तीची सवय लावली तर ध्येय साध्य होते. नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकासाचे असे शिबिर युवकांना जसे आवश्यक आहे तसे आम्हा मंडळांनाही आवश्यक आहे. पुढील वेळेस मला व्यासपीठावर न येता असे प्रशिक्षण घेण्यास आवडेल असेही त्या म्हणाल्या. ऍडव्होकेट वंदना चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. गेल्या 5 महिन्यात नगरसेवक, पदाधिकारी, महिला बचत गट आणि युवक अशा गटांमध्ये 4 नेतृत्व विकास शिबिरे आयोजित केली गेल्याची माहितीही त्यांनी दिली. महापौर मोहनसिंग राजपाल म्हणाले, स्वतःचा शोध घेतल्यावरच आपल्याला स्वतःमधील गुण अवगुण समजतात. त्यातील अवगुण टाकून गुणांचा विकास करणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास करणे होय. निकेत कर्जगी म्हणाले, इतरांना मोठे केल्याशिवाय स्वतःला मोठे होता येत नाही. स्वतः जिंकायचे असेल तर इतरांना जिंकायला शिकवणे हेही महत्वाचे आहे. नेतृत्व ही गोष्ट आत्मकेंद्रित असूच शकत नाही, ती बाह्य केंद्रितच असते. स्वतःला विकसित करा आणि त्यासाठी वेळेचे महत्व जाणा. या शिबिरात त्यांनी व्यक्तिमत्वाचे पैलू, बुद्धी आणि मनाच्या क्षमता, वक्तृत्व, नेतृत्व, संवाद कौशल्य, संघ बांधणी अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.